नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बाजारमध्ये किंवा मार्केटमध्ये ना आता भरपूर कोथिंबीर आले आणि आपण नेहमी कोथिंबीरपासून ना भरपूर प्रमाणात कोथिंबीरची वडी किंवा कोथिंबीरचे भजी असे बरेच वेगवेगळे प्रकार करतो. आजची रेसिपी पण ना तशीच खास आणि अगदी मस्त रेसिपी आहे, तीही अगदी खमंग आणि झटकट बनणार आहे. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा, आता मी 2 वाटी इतकी कोथिंबीर घेतली होती, ताजी कोथिंबीर घेतली, ती निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घेतली. तर इथं बघा, मी 2 वाटी इतकी कोथिंबीर घेतली. तुमच्याकडे तर थोडी कोथिंबीर कमी असेल, तुम्ही थोडंसं प्रमाणाचं कमी पण घेऊ शकता. तर आता ही कोथिंबीर बघा, अगदी ताजी असेल ना, त्याचा जो सुगंध ना तो खूप छान लागतो. आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरले ना की कोथिंबीरचा खमंगपणा ना अगदी रेसिपीमध्ये खूप छानपणे उतरतो. त्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं यांचं वाटण करून घेतो. तर ते वाटण घातले. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता. त्यानंतर ह्यामध्ये बघा, आता मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ वापरले. तर तीळ ना दिसायलाही खूप छान लागतात आणि त्यावर टेस्ट पण खूप छान येते. 1 चमचा ओवा घेतला, हातावर थोडासा घसकटून घ्यायचा, जेणेकरून ओव्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप छान आपल्या रेसिपीमध्ये उतरतो. त्यानंतर 2 चमचे मी डाळीचं पीठ घातले. तर हे बाइंडिंगसाठी इथं बघा, मी डाळीचं पीठ वापरले. तुमच्याकडे नसेल तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्यानंतर ज्या वाटीनं कोथिंबीर आपण मोजून घेतली होती, तर त्या वाटीनं मी 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेते. आता 2 वाटी आपण कोथिंबीर घेतली म्हणून मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेते. जर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालू शकेल. आता ह्यामध्ये आपण 1/2 चमचा इतकी हळद कूट घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात. ह्या रेसिपीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले अजिबात वापरत नाही आहे, फक्त आपण हळद आणि मीठ टाकून घेतले आणि आपण जे काही पदार्थ यामध्ये घातलेत ते सगळे सुरुवातीला बाद चांगले असे मिक्स करून घ्यायचे. ह्यामध्ये ना कोथिंबीरचा जो सुगंध ना तोच खूप छान येतो, त्यामुळे कोणत्याही मसाल्यांची अजिबात गरज नाही आहे. सकाळच्या नाश्त्याला असू देत किंवा संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काही वेगळं करून हवं असेल, तुम्ही नक्की ही रेसिपी मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. इतकी मस्त आणि छान लागते रेसिपी, चवीला भन्नाट आहे आणि त्याबरोबर हेल्दी ही रेसिपी आहे. जर तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला छान कमेंट करून मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखीन अशाच कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या आहेत. आता आपण जे काही याच्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घातला होता तो पण बघा मी सगळा चांगलासा मिक्स करून घेतलं. आणि कोथिंबीरमध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडासा ओलसर पण ह्याला झालेला आहे. त्यामुळे हे सगळं चांगलंसं मी चोळून घेतलं जेणेकरून आणखीन जास्त याला पाणी सुटेल. तर तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी असं हे सगळं मिक्स केलंय. तुमच्याकडे जर कोथिंबीरच्या ऐवजी भरपूर प्रमाणात मेथी वगैरे असेल ना, तुम्ही मेथी पण ना फक्त पानं घेऊन अगदी बारीक चिरून ना कोथिंबीरच्या ऐवजी मेथी पण घालू शकता किंवा पालकही घालू शकता. आता इथं बघा, अगदी छानपैकी असा गोळा तयार व्हायला सुरुवात झाले. आता आपण ना थोडं पाणी घालून इथं एक चांगलासा गोळा मळून घेणार आहोत. ज्वारीच्या पिठाला ना म्हणावं असं बाइंडिंग नसतं, त्यामुळे इथं मी डाळीचं पीठ वापरलं होतं. आता पाण्याचा वापर करताना आपण ना थोडासा अंदाज घेऊन करा, कारण कांदा टोमॅटो वापरलाय त्याला देखील बऱ्यापैकी पाणी सुटतं. जर तुम्ही एकावेळी जास्त पाणी घालाल ना तर थोडंसं पातळ होतं आणि त्यामुळे ही रेसिपी ना बनवायला थोडीशी दमवते. तसं होऊ नये म्हणून अंदाज घेऊन आपण पाण्यात घालून ह्याचा चांगलासा गोळा बनवून घेऊयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर त्याचा गोळा पण बघा अगदी छानपैकी मळून तयार आहे. हिरवीगार कोथिंबीर भरपूर वापरल्यामुळे हा गोळा पण बघा अगदी सुंदर दिसतोय आणि खूप छानपैकी असा मळून पण तयार आहे. जास्त घट्टही मी मळला नाही आणि जास्त पातळही नाही मळला, तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी हा चांगलासा मळून घेतलेला आहे. आता ना यातला छोटा गोळा आपण काढून घ्यायचा. त्यानंतर इथं बघा, पोळपाटण्यावरती एक मी कॉटनचं कापड किंवा कॉटनचा रुमाल घेतला, थोडासा तो मी ओला करून घेतला होता आणि त्यावरती आता आपण हा गोळा ठेवूयात. हाताला थोडंसं पाणी लावून आता आपण हे थालीपीठ चांगलं थापून घेणार आहोत. तर आज आपण ना भरपूर प्रमाणात वापरलेल्या कोथिंबीरचं थालीपीठ बनवतोय. बऱ्याचजणांना आपण मेथीचं पालकचं थालीपीठ बनवतो, पण हे कोथिंबीरचं थालीपीठ ना खूप मस्त लागतं. कोणतेही वेगळे पदार्थ वेगळे मसाले लागत नाहीत, मात्र थालीपीठ ना खूप छान बनतं. तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ किंवा जाडसर कसंही बनवू शकता. तर मी अगदी छान आणि छोट्या आकारात असे गोलाकार थालीपीठ थापून घेतले. थालीपीठ अगदी छानपैकी असं थापून तयार झालं की आपण थोडंसं पाण्याचा बोट लावून घ्यायचा आणि आपण याला 4 ते 5 होल करून घ्यायचे, जेणेकरून काय होतात की आपलं थालीपीठ ना अगदी मस्तपैकी भासताना आपण दोन्ही बाजूंना छानपैकी असे बाहेरले जात. बऱ्याच जणांना कापडावरती थालीपीठ करायला जमत नाहीत, पण ही पद्धत अगदी साधी सोपी आहे. कापड फक्त ओलं करून घ्यायचं आणि हाताला पाण्याचा थोडासा हात लावून आपण हे थालीपीठ हवं तसं पातळ किंवा जाड थापून घ्यायचं.
थालीपीठ चेकण्यासाठी तिथं बघा, माझ्याकडे छोटा पॅन होता, तुमच्याकडे असेल तर तुम्ही तवा पण घेऊ शकता. गॅस अगदी बारीक करून अशा पद्धतीने ब्रशनं तेल लावून घ्यायचं. जेव्हा आपण थालीपीठ टाकत असतो त्यावेळी गॅस अगदी बारीक असावा. त्यानंतर आता आपण थापलेला जो कापड आहे तो अशा पद्धतीने उलटा करून थोडंसं वरून पाणी घालायचं आणि हे कापड अलगत उचलून घ्यायचं. म्हणजे अजिबात हे थालीपीठ कापडाला चिकटत नाही. आता बघा, थालीपीठ तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये घातल्यानंतर गॅस आता मोठा करायचा आणि आपण जे काही होल वगैरे करून घेतले होते त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप काहीही टाकून तुम्ही हे थालीपीठ अगदी मस्तपैकी खरपूस असं भाजून घेऊ शकता. तेल टाकून झाल्यानंतर ना आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-3 मिनिटं वाट पाहणार आहोत. हे होल केल्यामुळं किंवा छिद्र केल्यामुळं कसं थालीपीठ पटकन भाजतात. आता हे थालीपीठ भाजेपर्यंत आपण आणखीन एकदा थालीपीठ बनवून बघूयात. जर तुम्हाला हे थालीपीठ करताना काही शंका आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मधून विचारा, मी तुम्हाला प्रत्येक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. पुन्हा बघा, मी कापड ओलं करून घेतलं, गोळा घेतला, हाताला पाण्याचा हात लावून घेतला आणि हे थालीपीठ थापून घेते. बऱ्याच जणांना थालीपीठ खूप पातळ आवडतं, तुम्ही अगदी पातळपणे थालीपीठ टाकू शकता. तुम्हाला ना आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरल्यामुळं ही रेसिपी हेल्दी तर बनते आणि त्याबरोबर कमी तेलाचाही वापर होतो. भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरते त्यामुळे अगदी खमंग असं आपलं हे थालीपीठ तयार होतं. सकाळी जर आपल्याला काहीतरी वेगळं रेसिपी हवी किंवा वेगळा नाश्ता हवाय त्यावेळी तुम्ही गरमागरम असं हे कोथिंबीरचं थालीपीठ नक्की बनवू शकता. वडी तर आपण नेहमी बनवत असतोच, पण वडीच्याच चवीचा आज आपण थालीपीठ बनवलंय. तर तुम्हाला आजचं थालीपीठ हे आवडलं असेल तर छान कमेंट करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्र शेअर करायला पण विसरू नका. तोपर्यंत बघा, इथं मस्तपैकी वाफ पण आली होती, झाकण काढून घेतलं, वरची बाजू बघा अगदी छान कोरडी झाली आणि थालीपीठ मस्तपैकी खालच्या बाजूने शेकून पण तयार झालंय. आता आपण हे पलटून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि त्याबरोबर खरपूस असं हे भाजलं गेलेलं आहे. खूप छान आपलं हे थालीपीठ बघा मस्तपैकी तयार झालेलं आहे. तर तयार झालेलं थालीपीठ आता आपण काढून घेणार आहोत. हे जे थालीपीठ आहे हे आपण गरमागरम थालीपीठ, दही, लोणचं किंवा कोणत्याही चटणीसोबत ना अगदी मस्तपैकी खाऊ शकतो. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर ती कशी झाली हे मात्र मला कळवायला विसरू नका. अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी जे सगळे थालीपीठ आहेत ते पण आपण बनवून घेणार आहोत. तर आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 वाटी आपण कोथिंबीर घेतली होती, तर त्यामध्ये साधारणपणे 8-9 असे मध्यम आकाराचे थालीपीठ बनतात, जे अगदी पोटभर आणि अगदी छानपैकी असल्यामुळं तुम्ही 3-4 जणांना अगदी आरामात हे थालीपीठ बनवू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आता बघा, मस्त असे गरमागरम थालीपीठ तयार झालेत. असे गरमागरम थालीपीठना मी नेहमी दह्यासोबत सर्व करते, मला प्रचंड आवडतात. कोणतीही भाजी नसेल तरी देखील चालेल, इतकं मस्त असं हे थालीपीठ तयार होतं. तर तुम्हाला माझी आजची ही कोथिंबीरचं थालीपीठ कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा. चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, धन्यवाद.